नाशिकच्या बॉश कंपनीतील 11 कोटी रुपयांच्या स्पेअर पार्ट चोरी प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आलंय. भाजपचा नगरसेवक, शिवसेनेच्या नगरसेविकेचा पती आणि एका नगरसेविकेच्या पुत्राची या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. यात काय सत्य बाहेर पडतं याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. नाशिकच्या गुन्हेगारीत राजकीय नेतेही. स्पेअर पार्ट चोरीचं राजकीय कनेक्शन. भाजप नगरसेवकासह काही नगरसेवकांच्या नातेवाईकांचीही चौकशी. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतली महत्वाची कंपनी म्हणजे बॉश कंपनी. इथे वाहनांचे आणि इतर डिझेल मशिनरींचे पार्ट्स बनवले जातात. अशा स्पेअर पार्ट्सची चोरी होत असल्याचं उघड झालंय. मागच्या आठवड्यात तब्बल 10.66 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंत्राटदार छोटू चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी हे पार्ट चोरून रिमोल्ड करून पुन्हा विकल्याचं उघड झालंय. या चौकशीतून आता काही राजकीय लागेबांधे उघड होऊ लागलेत. चोरीचं प्रकरण उघडकीला येऊ नये म्हणून राजकीय मंडळींकडून दबाव येत असल्याची चर्चा होती. त्यानुसार भाजपचा नगरसेवक मुकेश सहाणे, शिवसेना नगरसेविकेचा पती बाळा दराडे, मनसेतून शिवसेनेत आलेल्या नगरसेविका रत्नमाला राणे यांचा मुलगा सचिन राणेची चौकशी करण्यात आली. यामध्ये असं काही वृत्तपत्रांमध्ये काही अशी बातमी आली होती की काही नगरसेवकांचा याच्यामध्ये हात आहे किंवा काही राजकीय व्यक्तींचा हात आहे. याबद्दल आम्ही सखोल चौकशी करत आहोत. काही माहिती आम्हाला समजलेली आहे, त्याबाबत पुढील काय कारवाई करता येईल किंवा काय तपास करता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कायदेशीर चौकटीमध्ये बसून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बुधवारी दराडेची चौकशी झाल्यावर गुरुवारी राणे आणि शहाणेची चौकशी झाली. चोरी झालेल्या मालाची पुढची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीतल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांचेही हात काळे झाल्याचं समजत आहे. ऑडिट आणि आपल्याकडे काय त्यांची तक्रार होती, त्याचे नाव होते का, हे सगळं आल्यानंतर आपण त्याच्यावरही सगळं कंपेअर करून कुठे कमतरता राहिली आहे, कुठे त्रुटी राहिलेली आहे, हे सगळे मुद्दे आपण पुढची इन्व्हेस्टिगेशन ह्या केसमध्ये ते त्याला इन्वॉल्व्ह करू शकतो. आपलं जसं म्हणतंय की पोलीस स्टेशन आवारात काही लोक आले होते, ते आता आपण इन्क्वायरीमध्ये येईल समोर, परंतु असं काही प्रेशर कोणाच्याही आलेला नाही. गेल्या काही वर्षात शहरात नवा उद्योग आलेला नाही, शहरात औद्योगिक विकास खुंटलाय. मात्र अशा पद्धतीनं चोऱ्या होत असतील आणि त्याला राजकीय आशीर्वाद लाभत असेल तर नवे प्रकल्प शहरात येतील का, हा सवाल आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.